शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथे एका अज्ञाताने लंपी स्किन सदृश आजाराने ग्रस्त असलेल्या गायला सोडून दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या गायीवर पशुसंवर्धन विभागाने उपचार सुरू केल्याने सध्या गायीची प्रकृती स्थिर आहे। संकरित जातीची ही गाय शेतामध्ये आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। गायीला लंपी स्किन सदृश आजार आढळल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत। गायीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून अहवाल आल्यानंतर गायीला झालेल्या आजाराची स्पष्टता होईल अशी माहिती डॉक्टर उमेश इखार यांनी दिली आहे। सध्या एक केस ही नोटीस झालेली आहे की गोगवे या गावात एका शेतात कोणीतरी अनोळखी माणसाने ते सोडून तिथे म्हणजे गेलाय तो, तर त्या केसमध्ये असं निदर्शन येतं की ती लंपीची असावी, पण सध्या आम्ही ते सॅम्पल पुढे लॅबला पाठवलेल्या डायग्नोसिससाठी, त्या केसचा म्हणजे लॅब रिपोर्ट आल्यानंतर आपण ती कन्फर्म आहे की नाही ते सांगू। शेतकऱ्यांना सध्या आपण हे आवाहन करतोय की त्यांनी त्यांच्या गोठ्यात गोचिड, गोमाशा, माशा किंवा बाकीचे डास आणि काहीतरी कुठलं पण जे जनावरांना चावतंय असं कीटक ते नको व्हायला म्हणून त्यांनी फवारणी करावी आणि एक जनावरांच्या गोठ्यात एक धूर करावा, जसं ते शेणकूट असतं आणि त्याच्यामध्ये कडुनिंबाच्या पाल्याचा ते टाकून ते जाळायचं आणि तो धूर प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्या शेडमध्ये गोठ्यात तो धूर सकाळ संध्याकाळ 2 टाइम किंवा 3 टाइम केलं तर आणखी चांगलं। ते बीपीएनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।